इकड़े अंगना चेक बस दादा दत्तात्रेय राधाकृष्ण थोरात राणा साइकिंडी मुक्काम पोस्ट चिकनी आज आमचे इथे साप आलेला आहे घरात, त्यामुळे आम्ही गिरे सरांना फोन केलता, त्यामुळे ते 15 ते 20 मिनिटांमध्ये ते इथं आलेले आहे. पुढील कारवाई आता ते करतील. या ठिकाणी आपण आलोय आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की घरामध्ये राहते, घरामध्ये साप गेला आहे आणि बाहेरून आतमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय सोफा ठेवलेला आहे आणि या सोफ्याच्या तिथे कुठेतरी तो साप असावा, कोणता आहे काय माहिती नाही आपल्याला. बघू आपण आणि त्याला ताब्यामध्ये घेऊन नंतर निसर्गामध्ये आपण सोडून देऊ. या ठिकाणी दिसतंय की घरामध्ये जो साप आलाय हा मात्र विषारी वर्गामधला साप आहे आणि त्याला इंग्रजीमध्ये इंडियन स्पेक्टेल कोबरा असं म्हणतात किंवा मराठीमध्ये त्याला नाग म्हणतात. विषारी वर्गामधला हा साप आहे आणि बाहेरून घरामध्ये त्याने प्रवेश केलेला आहे आणि अशा पद्धतीने बाहेरून घरामध्ये प्रवेश केला आणि तो जर आपल्याला समजला नाही तर एखादी दुर्घटना होऊ शकते. या सापाला आपण सुरक्षित ताबे घेऊ नंतर निसर्गामध्ये आपण सोडून देऊ. या ठिकाणी राहत्या घरामध्ये हा जो सामागमध्ये आला आहे नाग आहे, तिला आपण सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेऊ नंतर निसर्गामध्ये आपण सोडून देणार आहोत. तुम्हाला दिसतंय बाहेर तिकडचं ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बघताय की कशा पद्धतीने त्याला धरलंय, या पद्धतीने मात्र कोणी पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय नाग आहे आणि विषारी वर्गामधला हा साप आहे. बाहेरून तो आतमध्ये आलेला होता आणि अशा पद्धतीने बाहेरून जर एखादा विषारी वर्ग त्यातल्या त्यात साप असेल आणि तो लक्षात नाही आला तर एखादी दुर्घटना त्या ठिकाणी होऊ शकते. त्याने मग पहिले काम केलं हे ठिकाणी तुम्हाला दिसतंय नाही नाग. आपण सुरक्षित ताब्यात घेऊ आणि नंतर निसर्गामध्ये आपण सोडून घेऊ. प्रत्येक वेळेस आपल्याकडे कापडी किटच असेल तिथं असेल असं नाही आहे. आयत्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्याला ताब्यामध्ये घ्यावं लागतं आणि नागाला ताब्यात घेताना कधी कधी दामनसारखे त्या हाताला गाठ मारण्याची शक्यता असते आणि म्हणून बॉटलिंग करताना सुद्धा आपल्याला खूप खबरदारी या ठिकाणी घ्यावी लागते. या ठिकाणी जो साप आपल्याला दिसतोय तर हा मादी वर्गातला हा साप आहे आणि कदाचित मीटिंगमध्ये असल्यामुळे कदाचित दुसरा साप या ठिकाणी असू पण शकतो आणि या सापाच्या अंगातून एक विशिष्ट प्रकारचा द्रव पण बाहेर पडलेला आहे इथे दिसतंय आपल्याला. पण ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओत पाहताय या पद्धतीने मात्र मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही. याला आपण सुरक्षित ताब्यात घेतलंय नंतर निसर्गामध्ये आपण त्याला. थोड्या वेळापूर्वी दत्तात्रेय राधाकृष्ण थोरात सायखिंडी यांच्या राहत्या घरामध्ये जो नाग आपण पकडलेला होता याला आपण नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडत आहोत.